बघा बघा तो सुपारी पक्ष आहे त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे. तो व्हिडिओ आपण पहा, धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे. हे निवडणूक आली की सुरू होतात 2 महिने आणि मग परत झोपलेले असतात. आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांनाच धोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये. मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला. तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका. निवडणूक आली की छत्र्या जसं दिसतात तसं दिसतात. की ते जसं मकावमध्ये जाऊन बसतात त्या ठिकाणी माझ्या वयामुळे मला सोडणारच नाही म्हणून त्यांना माझं वय माहिती आहे. आंदोलन सुरू आहे तुमच्यावरती आरोप केले. बघा बघा तो सुपारी पक्ष आहे त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे. तो व्हिडिओ आपण पहा, धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे. हे निवडणूक आली की सुरू होतात 2 महिने आणि मग परत झोपलेले असतात. मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये. त्यांचं थोड्याफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही काही असे पण लोक आहेत ज्यांच्याकडे कामगार सेनेत त्यांचे होते. आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांनाच धोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये. मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला. तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका. निवडणूक आली की छत्र्या जसं दिसतात तसं दिसतात. अमोल मिटकरींची पण गाडी फोडलेली आहे हेच सांगितलं ना. मुख्य गोष्ट म्हणजे हे निवडणुकीच्या पूर्वीच्या छत्र्या आहेत ते सोडून द्या. आणि जे अश्विन वैष्णव यांच्यावर टीका केलेली होती रेल्वे मंत्री आता बावनकुळे असं म्हणतायत की तुम्ही खूप लहान आहात तुम्हाला त्यांची उंची. नक्कीच ते जसं मकावमध्ये जाऊन बसतात त्या ठिकाणी माझ्या वयामुळे मला सोडणारच नाही म्हणून त्यांना माझं वय माहिती. त्यांना थोडी मदतीची गरज आहे. मला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती.